राम राम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय। स्वागत आहे तुमचं तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनल मध्ये आणि तुमच्या परिवारामध्ये। मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की ग्रोसरी मध्ये म्हणजेच सुपर मार्केट मॉल मध्ये वगैरे जॉब असेल तर सांगेल। तर मित्रांनो, जॉब वगैरे असतात इकडे, पण त्याचं कसं आहे माहितीये, जर तुम्ही फिरायला येत असाल, जर तुम्ही दुबई बघितली नसेल, तर तुम्ही आलात ह्या कामासाठी तर उत्तम होईल। का तेही तुम्हाला सांगतो। दुसरी गोष्ट, गरमीपासून संरक्षण पाहिजे असेल आणि एसी मध्ये बसून काम करायचं असेल, शिकण्यासारखं काहीच भेटत नाही त्यामध्ये। फक्त तुमचं काम तुम्हाला दिलेलं असतं तेवढंच तुम्हाला करावं लागतं। 12 तासाची जी ड्युटी असते त्याच्यामध्ये ओव्हर टाईम नसतो, जेवणाचे पैसे आपले असतात, राहण्यासाठी कंपनी रूम प्रोव्हाइड करते, नेटसाठी आपले पैसे यूज होतात। तर मित्रांनो, या कामासाठी फ्रेशर म्हणून पण जर येत असाल तर माझ्या मते येऊ नये। या येत असाल तर तुमची इच्छा, ज्यांना दुबई बघायचे, दुबई फिरायचे, काम करता करता तुमच्याच पैशामध्ये, तर तशी लोक तुम्ही येऊ शकतात दुबईमध्ये त्या कामासाठी। त्यात फारसा काय एक्सपिरियन्सची गरजही नसते आणि एक्सपिरियन्स त्यात तुम्हाला काय भेटणारही नाहीये। तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला सॅलरी असेल 3000च्या आसपास सॅलरी असेल, त्याच्यामध्ये तुमचं 300 दिरहमच्या आसपास जेवणाचा खर्च होईल, तुम्हाला नेट लागतो, नेटला सुद्धा आपले पैसे यूज होतात। तर मित्रांनो, या 1200 ते 1500च्या सॅलरीमध्ये तुमचा जेवणाचे गेले 300 आणि तुमचा नेटचा गेला, हे साधारण तुम्हाला तो प्रत्येक महिन्याला तेवढा खर्च आहेच। त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही फिरायला जर जात असाल महिन्यातून, तर पकडून जरा 100-200 दिरहम तुमचे ते वेगळे काय खाण्यापिण्याची तुम्हाला सवय असेल तर 200 दिरहम ते एक्स्ट्रा पकडून झाला, म्हणजे 500 दिरहम तर तुम्हाला खर्च आहेच। त्यात वाचले आपले 1000च्या आसपास पैसे वाचतील, 1000 दिरहमच्या आसपास। हे 1000 दिरहम कॅल्क्युलेशन करा, 22-40चा रेट चालू आहे भारताचा, त्याच्यामध्ये तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही नक्की या जॉबमध्ये या। विशेष काय असं आहे नाही या जॉबमध्ये, स्कोप म्हणाल तर असं काय आहे, काय भेटणार नाही तुम्हाला या जॉबला। आणखीन एक गोष्ट महत्त्वाची सांगतो, दुबईला तुम्हाला हे 3 कामं जी अशी आहेत ना ज्याची तुम्हाला कंटिन्युअसली वॅकन्सी भेटेल, जसं हेल्पर आहे, हाऊसकीपिंग आहे, मॉल्समध्ये आहेत, याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली वॅकन्सी भेटेल। पण मित्रांनो, उपयोग काय असं काम करून, बघा तुमची इच्छा, माझं काम आहे तुम्हाला गाईड करणं, तुमचं काम आहे फॉलोअप करणं। पण मित्रांनो, तुम्हाला ह्या आपल्या व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती एक कार्ड दाखवतो, त्या कार्डवरती कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेसही दिलेला आहे, त्याच्यावरती तुमच्या योग्यतेनुसार जर जॉब असतील तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा। हा कार्ड आपल्याला डायरेक्ट चॅनलकडे आलेला नाही, हा कार्ड दिलेला आहे आपल्या मित्रांनी जे दुबई राजा म्हणून आहेत, त्यांनी आपल्याला हे कार्ड दिलेलं आहे आपल्या व्ह्युअर्सना, आपल्या सबस्क्रायबर्सना हेल्प व्हावी, मदत व्हावी कामानिमित्त, त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला हे कार्ड पुरवलेलं आहे, ते मी आपल्याला स्क्रीनवरती देतोय। व्यवस्थित तुम्ही ते त्याच्यावरचा नंबर वगैरे घ्या, मेन्शन करून, नोट करून आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्क्वायरी करा तुमच्या योग्यतेनुसार, तुमच्या पात्रतेनुसार कुठला जॉब आहे का। आपण एकच सांगेन मित्रांनो, फिरायला यायचं असेल तर तुम्ही मॉल वगैरे ह्या कामामध्ये येऊ शकता, एज्युकेशनची याच्यामध्ये जास्त काही गरज पडत नाही, एक्सपिरियन्स तुम्हाला असाही असेलच, एक्सपिरियन्स असाही भेटेल। पण याच्यात तुम्ही लॉंग टाईम असं करिअर घडवू शकत नाही आहेत। छोटीशी माहिती तुम्हाला घेऊन आलो आपल्या चॅनलतर्फे, आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही। असेच याच्या पुढे पण तुम्हाला खूप व्हिडिओ घेऊन येत जाईल, जेणेकरून तुम्हाला चांगला उपयोग होईल, असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत जाईल। चला तर मित्रांनो, रजा द्या, जय शिवराय।